हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण 12th फेबचा जो न्यूजपेपर आहे त्याचे काही इम्पॉर्टंट आर्टिकल, जसं की ते तुम्ही बघू शकता, व्हेरी लो नंबर ऑफ सेटिंग्स असेल, खादीर बेट असेल, सो ऑन अँड सो फोर्थ विल डिस्कस. न्यूज आर्टिकल्समध्ये काय काय आहे, पार्लमेंटचे ज्या सिटिंगचे नंबर्स आहेत दे आर व्हेरी लो, त्याच्या कंटेक्समध्ये एक आर्टिकल आलेलं आहे. वेदर फोरकास्टिंगबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि वेदर फोरकास्टिंगचे जे इंडियामधले इश्यूज आहेत, वॉट ऑल दोज इश्यूज आर, अँड नेक्स्ट वी हॅव सम चेंजेस टू वॉटर ॲक्ट. तर लास्ट वीकमध्ये वॉटर ॲक्ट 1974 काही अमेंडमेंट झाले, अँड इन द कंटेक्स्ट ऑफ दोज अमेंडमेंट्स काही आर्टिकल पब्लिश झालेलं आहे. डिटेलमध्ये एक अनालिसिस आहे, वी विल सी वॉट हॅज देअर टू ऑफर. एडिटोरियलमध्ये एकच एडिटोरियलच इम्पॉर्टंट आहे, इंडिया आणि यु ए रिलेशनवर, पण एक कम्प्रिहेन्सिव्ह एडिटोरियल आहे, खूप चांगली अंडरस्टँडिंग तुम्हाला इंडिया यु ए रिलेशन्सची या पर्टिक्युलर एडिटोरियलमधनं येते. प्रिलिम स्पेसिफिक सांगायचं झालं तर वी हॅव पॉलिनेटर्स अँड पोल्युशन, तर पोल्युशनचा पॉलिनेटरवर आणि पॉलिनेशनच्या प्रोसेसवर काय इम्पॅक्ट पडतो त्याचं डिस्कशन आहे. आइसलँडमध्ये एक आयलंड आहे ग्रिंडाविक म्हणून, त्या ग्रिंडाविकमध्ये जे काही इरप्शन्स होत आहेत, मे बी आता काही असा नवीन इशू नाही आहे, इट्स बीन लाईक मोर दॅन 6-7 मंथ्स हा एक पर्टिक्युलर इशू चालू आहे. आणि खादीर बेट, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने. जर तुम्ही आर्टिकल्स बघितले, नॉट जस्ट टुडेज न्यूजपेपर, संडेचा जो न्यूजपेपर होता त्याचे पण काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आपण मंडेला डिस्कस करतो. नाऊ न्यूज आहे ॲव्हरेज अॅन्युअल सिटिंग डेज इन लोकसभा डाऊन टू 55. म्हणजे तुम्ही जर या वर्षीचे लोकसभाच्या नंबर ऑफ सिटिंग्स बघितल्या, दे आर जस्ट 55. आणि हा लो सिटिंगचा नंबर का मॅटर करतो, किंवा लोकसभेमध्ये किती सिटिंग्स होत आहेत, किती डिस्कशन होत आहे, वाय डज दिस मॅटर? कारण की एक हेल्दी डेमोक्रेसी कुठून तरी या डिस्कशनमधनं आपल्याला समोर जाताना दिसते, राईट? आणि म्हणून मग हा जो एक प्रॉब्लेम आहे लो नंबर ऑफ सिटिंगचा, राईट, लास्ट 10 इयर्समध्ये किंवा लास्ट 15 इयर्समध्ये कंटिन्युअसली हा प्रॉब्लेम हायलाईट होतोय की लोकसभा बसत नाही आहे, किंवा लोकसभेचे जे काही मेंबर्स आहेत दे आर नॉट सिटिंग, दे आर नॉट डिस्कसिंग, आणि त्यातनं लेजिस्लेशनची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी आपल्याला हॅम्पर होताना दिसते. नाऊ यावर्षी 55 होते. जर पहिली लोकसभा तुम्ही बघितली ते नंबर पण दिलेला आहे, जवाहरलाल नेहरू ॲज द लीडर ऑफ द हाऊस, अँड फर्स्ट लोकसभा जर ॲव्हरेज तुम्ही त्या ठिकाणी नंबर बघितला 135 डेज, आणि 17th लोकसभाचे जे काही नंबर ऑफ डेज आहेत दीज आर 55 डेज ॲव्हरेज इन अ इयर, राईट? आणि मग डिफरन्स तुम्ही बघा, म्हणजे पहिल्या लोकसभेमध्ये 135 डेज आणि 17th लोकसभामध्ये ओनली 55 ॲव्हरेज नंबर ऑफ डेज लोकसभेने एका वर्षात कामकाज केलंय. सो दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. ॲट द सेम टाइम जर 19-24 तुम्ही नंबर बघितला किती सिटिंग झाल्यात, तर या पूर्ण 5 वर्षांमध्ये नंबर ऑफ सिटिंग इज जस्ट 274, ओके? आणि मग त्याचे कुठेतरी रिझन्स पण असतील, तर वी विल सी की एक्झॅक्टली काय रिझन्स आहे. आता नंबर ऑफ सिटिंग जर लो झाल्या त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कुठे कुठे दिसतो, तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसेल इन पासिंग ऑफ बिल्स. तर मग नंबर्स आहे आपल्याजवळ की 58% ऑफ बिल्स वी आर पास्ड विद इन 2 वीक्स ऑफ देअर इंट्रोडक्शन. म्हणजे बिल इंट्रोड्यूस केलं, बिलवर पाहिजे तसं डिस्कशन पण झालेलं नाही आहे, आणि तरी सुद्धा ते बिल पास होत आहे. सो विद इन 2 वीक्स बिल्स या ठिकाणी पास झाले, आणि 58% ऑफ बिल्स, मग म्हणजे 17th लोकसभामध्ये 58% बिल जे आहेत दे हॅव बीन पास्ड लाईक दिस. त्याच्यानंतर दोन स्पेसिफिक बिल्स जर या ठिकाणी आपण सांगायचं झालो, जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशनचं बिल आणि विमेन रिझर्वेशनचं बिल, 2 दिवसात पास झालंय, राईट? सो यू कॅन अंडरस्टँड, म्हणजे ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट तुमच्यासमोर एक बिल आलं, तुम्ही ते वाचलं पण नाही आहे, आणि तरी ते बऱ्यापैकी पास झालेलं आहे. दॅट काइंड ऑफ कंडिशन या ठिकाणी तुम्हाला पार्लमेंटची दिसते. त्यानंतर 35% ऑफ बिल्स वी आर पास विथ लेस दॅन अन अवर ऑफ डिस्कशन इन लोकसभा. म्हणजे बिलवर पाहिजे तसं डिस्कशन पण झालेलं नाही, आणि तरी सुद्धा बिल्स पास झालेत. ओनली 16% ऑफ द बिल्स वी आर रेफर टू द स्टँडिंग कमिटीज फॉर पार्लमेंटरी स्क्रुटनी. आता पार्लमेंटच्या ज्या स्टँडिंग कमिटीज असतात दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे? कुठलाही लेजिस्लेटिव्ह पेपर असेल किंवा कुठलंही बिल असेल, त्या बिलची एक थरो स्क्रुटिनी या स्टँडिंग कमिटीजमधनं होत असते, आणि जेव्हा एकदा बिलची थरो स्क्रुटिनी स्टँडिंग कमिटीकडून झाली तेव्हा त्यातनं मग एक लक्षात येतं की काय इम्पॉर्टंट मुद्दे सुटत आहेत, काय चुका गव्हर्नमेंटच्या एंडनी होत आहे बिल इंट्रोड्यूस करताना, आणि त्यातनं एक चांगलं बिल बाहेर पडतं, राईट? आणि मग एक्सपेक्टेड असतं की जे काही इम्पॉर्टंट बिल्स आहेत, क्रुशियल बिल्स आहेत, ऑल दीज बिल्स शुड गो टू स्टँडिंग कमिटी ऑफ पार्लमेंट.
जर तुम्ही पास्ट काही रेकॉर्ड्स बघितले तर बऱ्यापैकी इंडियामध्ये एक ट्रेडिशन होती की बिल्स स्टँडिंग कमिटीकडे पाठवले जायचे आणि मग त्यातनं एक काहीतरी फ्रुटफुल आउटकम निघायचे अँड देन ओनली दीज बिल्स यूज टू बी पास. पण या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही बघताय ओनली 16% ऑफ द बिल्स हॅव बीन प्रेझेंटेड टू स्टँडिंग कमिटी ऑफ द पार्लमेंट. नाऊ ही सगळी सिच्युएशन होताना अजून एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालेला या कंटेक्स्टमध्ये की प्रायव्हेट मेंबर्स बिल असतं. ठीक आहे, आता प्रायव्हेट मेंबर्स बिल काय आहे बघा, कुठलंही बिल कि जर लोकसभा किंवा राज्यसभामध्ये प्रेझेंट होत आहे आणि ते जर मिनिस्टरकडनं प्रेझेंट केलं जात आहे दॅट विल बी काउंटेड ॲज की ते बिल गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलेलं आहे. प्रायव्हेट मेंबर बिल हे आपण तेव्हा म्हणतो जेव्हा अदर दॅन अ मिनिस्टर कुठला एखादा मेंबर बिल प्रेझेंट करतोय तर दॅट विल बी टर्म्ड ॲज प्रायव्हेट मेंबर्स बिल. ठीक आहे, आणि इफ आय लुक इन टू 17th लोकसभा तर 17th लोकसभामध्ये 729 प्रायव्हेट मेंबर्स बिल आहेत. राईट, आता या 729 प्रायव्हेट मेंबर्स बिलपैकी 14 बिल्स वी आर डिस्कस्ड. ठीक, पास किती झाले? एक पण पास झालेलं नाही आहे. रादर इंडियाच्या पार्लमेंटरी रेकॉर्ड जर तुम्ही बघितलात तर एक खूप पुअर रेकॉर्ड आहे इंडियाचा प्रायव्हेट मेंबर बिल पास करण्यामध्ये. ठीक आहे, आणि तो एक कन्सर्न पण आहे, एक मेजर कन्सर्न आहे इंडियाच्या डेमोक्रेसीसाठी. आता प्रायव्हेट मेंबर बिलचा नंबर बघितला, इट वॉज 729 विच इज हायर दॅन 16th लोकसभा. ठीक आहे, पण इवन देन काही खूप जास्त फ्रुटफुल आउटकम्स आहेत का? नाही. फायनली एक आकडा दिला आहे की ओनली 14 प्रायव्हेट मेंबर्स बिल हॅव बीन पास्ड अँड रिसिव्ड असेंट. ठीक आहे, आणि लास्ट पास जे झालं होतं प्रायव्हेट मेंबर बिल दॅट वॉज वे बॅक इन 1970. क्लिअर? सॉरी. सो या पूर्ण बिलमधनं किंवा एक तुम्ही जर आर्टिकल बघताय तुम्हाला एक लक्षात येतं की इंडियाची पार्लमेंट इज नॉट फंक्शनिंग द वे इट इज एक्सपेक्टेड टू फंक्शन. राईट, एक तर नंबर ऑफ सिटिंग कमी आहे, डिस्कशन होत नाही आहे. मग याचा इम्पॅक्ट काय होतं? तर याचा इम्पॅक्ट हा होतो की जे काही लेजिस्लेशन्स आहेत किंवा जे काही ऍक्ट्स आहेत ते तितके प्रॉपरली फ्रेम होत नाही. मला सांगा, जर ऑपोजिशननी डिस्कशन केलं नाही किंवा ऑपोजिशननी पार्टिसिपेट केलेलं नाही आहे एखाद्या बिलच्या फ्रेमिंगमध्ये, क्रिटिसिझम त्याला आलेलं नाही आहे, तर ज्या काही बिल्समध्ये चुका आहेत, व्हॉट एव्हर मिस्टेक्स देअर आर, किंवा ज्या काही अशा इश्यूज आहेत की जे कुठेतरी पूर्ण हॅम्पर करू शकतं इंडिव्हिज्युअल सिटिझनच्या राईट्सला हॅम्पर करू शकतं किंवा ओव्हरऑल कंडिशनला हॅम्पर करू शकतं, त्याच्यावर जर डिस्कशन झालेलं नाही आहे तर एक फ्रुटफुल आउटकम इथनं येताना आपल्याला दिसत नाही. दुसरा मुद्दा, एक डिस्कशन होत नाही आहे, ॲट द सेम टाइम खूप हॅस्टिली सगळ्याच्या सगळे बिल्स प्रेझेंट करतात. आता मग कारणं काय काय दिली गेली याच्यासाठी किंवा हे लो नंबर ऑफ सिटिंग जे आहे त्याच्यासाठी काय काय कारणं आपल्याला दिसतात? तर कारणं याच्यामध्ये आपल्याला दिसतात की एक तर कारण गव्हर्नमेंट हे म्हणतंय की आता कोविड पॅन्डेमिकची सिच्युएशन होती म्हणून आपल्याला हा जो नंबर आहे तो थोडासा रिड्यूस दिसतो. अदर दॅन दिस, थोडंसं पॉलिटिकल अनालिस्टचं ओपिनियन जर आपण याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला हे आढळतं की हिअर वेन गव्हर्नमेंट इज हॅव्हिंग अ मेजॉरिटी आणि मग त्या मेजॉरिटीच्या केसमध्ये गव्हर्नमेंटच्या एंडनी कुठेतरी एक हेवी हँडेडनेस आपल्याला दिसते. गव्हर्नमेंट इज थिंकिंग की ठीक आहे, आम्ही जर बिलवर डिस्कशन जरी नाही केलं, अपोजिशनचा व्ह्यू पॉईंट जरी नाही कन्सिडर केला, इवन देन वी आर एबल टू क्लिअर दिस बिल थ्रू द पार्लमेंट. आणि अशा प्रकारे जर गव्हर्नमेंट पूर्ण बिल्स पास करते तर कुठेतरी एक मोनोटॉनस एजेंडा आपल्याला समोर जाताना दिसतो, एक फ्रुटफुल क्रिटिसिझम होऊन त्या ठिकाणी बिल प्रेझेंट होताना दिसत नाही आहेत. आणि हा एक कन्सर्न आहे, डेमोक्रेसीसाठी कन्सर्न आहे. इंडियाची डेमोक्रेसीवर एक जर क्रिटिसिझमचा पॉईंट सांगायचा झाला किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर कुठेतरी इंडियामध्ये क्रिटिसिझमचा पॉईंट सांगायचा झाला तर प्रेझेंट डे पार्लमेंटरी सिस्टमवर हा एक तुम्ही क्रिटिसिझमचा पॉईंट देऊ शकता. क्लिअर? सो दॅट वॉज अबाउट लो नंबर ऑफ सिटिंग इन पार्लमेंट. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज चेंजेस टू द वॉटर ऍक्ट. ठीक आहे, 1972 पासून तुम्ही एक वर्ल्ड वाईड फिनॉमिना बघता की एन्व्हायरमेंटल ऍक्ट इंट्रोड्यूस व्हायला लागतात. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटचे कन्सर्न होणारे जितकेही ऍक्ट आहेत, तर इंडियामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट येतो, आफ्टर दॅट वॉटर ऍक्ट येतो. आता वॉटर ऍक्ट आला कशासाठी होता? तर वॉटर ऍक्ट आला होता 1974 जे काही वॉटर पोल्युशनचे रिलेटेड इश्यूज होते, कारण की इंडस्ट्रीजमधनं किंवा इतर जे काही सिटीचे सीवेजेस आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधनं खूप मोठ्या प्रमाणात वी विल फाइंड की त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये वॉटर पोल्युशन होतं. अँड टू काउंटर अँड कंट्रोल दॅट वॉटर पोल्युशन हा वॉटर पोल्युशन कंट्रोल ऍक्ट येतो. नाऊ वेन वी टॉक अबाउट दिस ऍक्ट, इयर माहिती पाहिजे, ॲट द सेम टाइम काही की फीचर्स जर सांगायचे झाले तर खूप जास्त डिटेलमध्ये आपण वॉटर ऍक्ट या ठिकाणी डिस्कस करत नाही आहे, पण या वॉटर ऍक्टनी खूप इम्पॉर्टंट बॉडीज इंट्रोड्यूस झाल्या, दॅट इज CPCB अँड SPCB. दॅट CPCB अँड SPCB इज वॉट? सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड.
फाईन. सो हे जे काही ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस झाले, मग या ऑर्गनायझेशनची ऍट सेंटर अँड स्टेट लेवल रिस्पॉन्सिबिलिटी होती, कुठेही जर काही पोल्युशनचा इश्यू असेल तर त्या पोल्युशनच्या इश्यूमध्ये एक थरो अनालिसिस करून सोल्युशन प्रेझेंट करणे, अशा प्रकारचे काही रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला या ऑर्गनायझेशन्सला दिसतात. कुठलीही इंडस्ट्री इस्टॅब्लिश करायची असेल तर त्या इस्टॅब्लिशमेंटला किंवा त्या इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घ्यायला लागतं. आणि अंडर दिस वॉटर ऍक्ट कुठल्याही इंडस्ट्रीला स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचं क्लिअरन्स घेणं मॅन्डेटरी आहे, राईट. जर असं काही क्लिअरन्स त्या पर्टिक्युलर इस्टॅब्लिशमेंटनी किंवा इन्स्टिट्यूटनी नाही घेतलं तर दॅट इट इज अ अफेन्स, राईट. पनिशेबल अफेन्स आहे, इम्प्रिझनमेंट असायची, ॲट द सेम टाइम फाईन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. नाऊ अशा प्रकारचे हे काही प्रोव्हिजन्स तुम्हाला वॉटर ऍक्टमध्ये दिसतात, जेणेकरून जे काही वॉटर बॉडीज आहे इंडियामधल्या त्या सगळ्या सगळ्या वॉटर बॉडीज क्लीन राहिल्या पाहिजेत. नाऊ प्रेझेंट डे आपल्याला ही न्यूज काय दिसते, तर वॉटर ऍक्ट 1974 अमेंडमेंट्स केले. अमेंडमेंट्स कशामध्ये केले, तर वॉटर ऍक्ट 1974 काहीतरी मायनर ऍक्ट्स किंवा मायनर अफेन्स तुम्ही बघू शकता, राईट. आता मायनर अफेन्स काय आहे, तर मायनर अफेन्स म्हणजे समजा एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल किंवा इंडस्ट्रीने काही पोल्युशन केलं, पण ते जे काही पोल्युशन असेल लेटेस्ट से किंवा तो काही अफेन्स असेल तो काही खूप ग्रेव्ह अफेन्स नाही आहे, मायनर अफेन्स आहे. आतापर्यंत वॉटर ऍक्टचे प्रोव्हिजन्स हे होते की त्या पर्टिक्युलर अफेन्सच्या अगेन्स्ट देर वॉज इम्प्रिझनमेंट, ॲट द सेम टाईम फाईन सुद्धा लेवी केले जायचे. बट लेटेस्ट अमेंडमेंट हे म्हणते की आता इम्प्रिझनमेंट नसेल, कारण की तो मायनर अफेन्स आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना जेलमध्ये टाकणं इज नॉट अ राईट वे टू गो फॉरवर्ड, ठीक आहे. तर इम्प्रिझनमेंट काढून घेतलं, ऍट द सेम टाईम हे जे काही फाईन्स आहे 10,000 rupees टू 15 lakh rupees पर्यंतचे फाईन लेवी केले जाऊ शकतात. सो दॅट इज स्टील देअर, म्हणजे अफेन्स जर झाला फाईन लेवी होईल, इम्प्रिझनमेंट होणार नाही. तर अशा प्रकारचा एक चेंज आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. नाऊ अजून जर तुम्ही याच्यामध्ये डिटेल्स बघितले या आर्टिकलच्या, तर या आर्टिकलमध्ये काही इंटरेस्टिंग डिटेल दिलेले आहे रिगार्डिंग वॉटर पोल्युशन ऍक्ट. नाऊ व्हेन इट कम्स टू वॉटर पोल्युशन ऍक्ट, एक तर फंडामेंटल पॉईंट या ठिकाणी समजून घ्या, वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट, राईट. आणि वेन वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट त्याच्यावर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक ऍक्ट क्रिएट केल्याचं दिसून येतं. मग त्याचे प्रोव्हिजन्स पण सांगितलेले आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहे. इफ टू ऑर मोर स्टेट्स रिक्वेस्ट सेंटर टू ब्रिंग सम ऍक्ट ऑन अ पर्टिक्युलर इश्यू, एखाद्या पर्टिक्युलर इश्यूवर जर दोन पेक्षा जास्त स्टेट्सनी सेंटरला रिक्वेस्ट केली की ऍक्ट घेऊन या, देन ओनली सेंटर कॅन कम अप विथ दॅट ऍक्ट. आता सेंटरनी जर तो ऍक्ट आणला, दॅट डझंट मीन की पूर्ण थ्रूआउट कंट्री तो पर्टिक्युलर ऍक्ट अप्लिकेबल असेल. ज्या स्टेट्सनी तो ऍक्ट ऍक्सेप्ट करावा त्या स्टेट्समध्ये तो ऍक्ट लागू होईल, अदर स्टेट्समध्ये तो ऍक्ट लागू होणार नाही. बिकॉज या ठिकाणी जो सब्जेक्ट होता, सब्जेक्ट स्टेटचा सब्जेक्ट होता, राईट. तर वॉटर स्टेटचा सब्जेक्ट होता, त्याच्यावर हा वॉटर पोल्युशन अँड कंट्रोल ऍक्ट आलेला आहे 1974, आणि अराउंड 25 स्टेट्सनी हा ऍक्ट जो आहे तो ऍक्सेप्ट केला होता. आजही 25 स्टेट्समध्ये वॉटर पोल्युशन ऍक्ट जो आहे तो आपल्याला अप्लिकेशनमध्ये दिसतो. आता नवीन जे प्रोव्हिजन आलेले आहेत, नवीन प्रोव्हिजन यू विल फाइंड की हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या दोन स्टेटच्या रिक्वेस्टवर तुम्हाला हे दोन नवीन प्रोव्हिजन दिसतात. नाऊ आता नवीन प्रोव्हिजन किती स्टेट्समध्ये लागू होतील, तर फक्त सध्या दोन स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज इथेच लागू होईल. बाकीच्या स्टेट्सना जर हे ऍक्सेप्ट करायचं असेल, अडॅप्ट करायचं असेल तर ते करतील, अदरवाईज दे आर फ्री टू गो विथ देअर विल. नाऊ याच्यामध्ये काही अजून तुम्हाला इश्यूज दिसतील, तर ॲज पर द ओरिजिनल ऍक्ट स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स परमिशन इज निडेड फॉर इस्टॅब्लिशिंग एनी इंडस्ट्री ऑर ट्रीटमेंट प्लांट विच कुड डिस्चार्ज सीवेज इन टू अ वॉटर बॉडी सीवर ऑर लँड. इन द अमेंडमेंट द बिल स्पेसिफाइज दॅट द सेंटर इन कन्सल्टेशन विथ CPCB मे एक्झेम्प्ट सर्टन कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रीयल प्लांट्स फ्रॉम ऑब्टेनिंग सच कन्सेंट. हा जर एक तुम्ही पर्टिक्युलर पार्ट बघितला, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड डिसाईड करतं ग्रँट द्यायची की नाही द्यायची. आता सेंटर काय म्हणते, तर सेंटर हे म्हणते की सी वी विल ब्रिंग इन सम कॅटेगरायझेशन. आम्ही असे काही इंडस्ट्रीज नोटिफाय करू ज्यांना इस्टॅब्लिश होण्याच्या आधी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन घेणे किंवा कन्सेंट घेणे रिक्वायर्ड नसेल, ठीक आहे. तर मे बी या पर्टिक्युलर केसमध्ये सेंटर विल से की इतकं पोल्युशन मे त्या इंडस्ट्रीज करत नाही, त्या पर्टिक्युलर केसमध्ये हे तुम्हाला प्रोव्हिजन दिसेल. जर तुम्ही ते बघितलं तर सेंटर इन कन्सल्टेशन विथ द CPCB मे एक्झेम्प्ट सर्टन कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रियल प्लांट. तर काही इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या एक्झेम्प्ट होऊ शकतात ज्यांना स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डची कन्सेंट लागेल, ठीक आहे. तर हा एक आणखी मुद्दा तुम्ही या ठिकाणी हायलाईट करा. आफ्टर दॅट
द बिल ऑल्सो ऍड दॅट द सेंटर मे इश्यू गाईडलाईन्स फॉर द ग्रँट रिफ्युजल ऑर कॅन्सिलेशन ऑफ कन्सेंट ग्रँटेड बाय द सीपीसी एसपीसीबी. ठीक आहे, दिस इज द बोन ऑफ कंटेन्शन. ठीक आहे, काय पर्टिक्युलर इश्यू आहे, तर जर स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डनी काही कन्सेंट ग्रँट केलं असेल किंवा डिनाय केलं असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये सेंटर मे इश्यू गाईडलाईन्स. राईट, सो इथे अजून आपण काहीतरी थोडंफार डीप अनालिसिस याचं करू शकतो. दोन तीन पॉईंट आपण हायलाईट केले की पहिला पार्ट काय होता, एकतर इम्प्रिझनमेंटचे जे काही क्लॉज होते मायनर पोल्युशनच्या केसमध्ये ते हटवले गेले. ॲट द सेम टाईम काही सर्टन कॅटेगरीज जे आहे गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करू शकतं की ज्यांना पोल्युशन क्लिअरन्स लागणार नाही. आणि त्याच्यानंतर जर स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डनी काही ग्रँट दिले आहे किंवा कॅन्सलेशन दिले आहे तर त्याच्यावर सुद्धा सेंटर काहीतरी गाईडलाईन्स घेऊन येईल. राईट, नाऊ वी विल ट्राय टू अनालाइज दिस पर्टिक्युलर पार्ट. सगळ्यात पहिले इम्प्रिझनमेंटवर खूप साऱ्या एन्व्हायरमेंटलिस्टचं आणि अपोजिशनचं हे ओपिनियन आहे, जर तुम्ही मायनर पोल्युशनच्या ॲक्टसाठी इम्प्रिझनमेंटचा जो काही पनिशमेंट आहे ती काढून घेतली तर पीपल विल नॉट टेक पोल्युशन सिरियसली. ठीक आहे, आणि मग त्या केसमध्ये अजून पोल्युशन होऊ शकतं. क्लिअर, तर अपोजिशन पण हा एक स्टँड घेतोय, ॲट द सेम टाईम जे काही एन्व्हायरमेंटलिस्ट आहे ते पण इथे स्टँड घेतात. नाऊ व्हॉट गव्हर्नमेंट इज सेईंग, तर गव्हर्नमेंट म्हणतं की बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर प्रत्येक वेळेस आपण इम्प्रिझनमेंट करत बसलो तर जो इंडियामधला इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, तर गव्हर्नमेंट इज सेईंग की हे जे काही आम्ही चेंजेस या ठिकाणी वॉटर ऍक्टला केले दे आर टू प्रमोट इज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया. आणि जितकं कमी रेग्युलेशन असेल, जितकं कमी गव्हर्नमेंटचं इंटरफिअरन्स असेल तितका इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे वाढत जाईल, इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तितकी इन्क्रीज होत जाईल. तर पहिल्या पॉईंटवर तर असा एक आपल्याला इश्यू दिसतोय. दुसरा पॉईंट या ठिकाणी सेंटर काय म्हणतंय की काही कॅटेगरीज आम्ही एक्झेम्प्ट करून देऊ. अगेन एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतंय की असं तुम्ही कसं करू शकता, तुम्ही काही कॅटेगरीज एक्झेम्प्ट करून दिल्या दॅट विल मीन की काही पर्टिक्युलर इंडस्ट्रीज असेल त्या पोल्युशन करतील. राईट, आणि मग त्या जर पोल्युशन करतील तर तुम्ही कंट्रोल कसं करणार. ठीक आहे, तर म्हणून तो एक इश्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतो. ॲट द सेम टाईम याच्यामध्ये एक फेडरलिझमचा इश्यू आहे. जो काही इश्यू असेल वॉटरचा इश्यू या ठिकाणी तुम्हाला दिसतोय किंवा पोल्युशनचा इश्यू आहे तो स्टेटचा सुद्धा सब्जेक्ट आहे. आणि स्टेट या ठिकाणी किंवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचा राईट या ठिकाणी कुठेतरी आपल्याला इन्फ्रिंज होताना दिसतो. जर सेंटर अशा काही गाईडलाईन्स बनवेल, सेंटर कॅटेगरीज करेल, मग स्टेटवर कुठेतरी त्यांचे राईट्स लिमिट होताना आपल्याला दिसतात. फर्दर तिसरा जरी तुम्ही इश्यू बघितला या ठिकाणी की सेंटर मे इश्यू गाईडलाईन्स फॉर ग्रँट रिफ्युजल ऑर कॅन्सलेशन ऑफ कन्सेंट ग्रँटेड बाय स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, अगेन जो स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचा राईट आहे त्याच्यावर कुठेतरी पुन्हा इन्फ्रिंजमेंट येत आहे आणि फेडरलिझमचे इश्यूज आपल्याला या ठिकाणी हायलाईट होताना दिसतात. तर अशा प्रकारचा हा एक इश्यू तुम्हाला पूर्ण या ॲक्टमध्ये दिसेल. बाकी ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आणि अपोजिशनचं म्हणणं आहे की आम्हाला कन्सेंटमध्ये पण नाही घेतलं आहे. आणि ॲट द सेम टाईम जे प्रोव्हिजन्स या ठिकाणी इंट्रोड्यूस केले आहे ते थोडेसे काउंटर प्रोडक्टिव्ह ठरू शकतात इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट. सो दॅट वॉज अबाउट वॉटर पोल्युशन ॲक्ट. देन वी हॅव ट्रान्झिशनिंग टू हायपर लोकल एक्स्ट्रीम वेदर फोरकास्टिंग. राईट, वेदर इंडियाच्या वेदर फोरकास्टिंगवर या ठिकाणी तुम्हाला ओपिनियन्स दिसतील किंवा या ठिकाणी तुम्हाला काहीतरी फॅक्ट्स प्रेझेंट केलेले आहेत. तर प्रेझेंट डे इंडियाचं वेदर फोरकास्टिंग जर तुम्ही बघितलं, वेदर फोरकास्टिंग केलं जातं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट द्वारा. नाऊ इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे आपले काही रिजनल स्टेशन्स असतात, ॲट द सेम टाईम काही रिमोट एरियाजमध्ये पण त्यांचे ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स असतात. बट इफ वी लुक ॲट ओव्हरऑल नेटवर्क ऑफ इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्या नेटवर्कमध्ये आपल्याला खूप लिमिटेड कॅपॅसिटी या ठिकाणी हायलाईट होते. इफ वी लुक ॲट प्रेझेंट डे ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स, तर IMD ऑपरेट्स अराउंड 800 ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स आणि 1500 ऑटोमॅटिक रेन गेज अँड 37 डॉप्लर वेदर रडार्स. वेदर रडार खूप इम्पॉर्टंट असतात जे आपल्याला फोरकास्टिंगसाठी मदत करतात. नाऊ इफ वी लुक ॲट दीज नंबर्स, तर आपल्याला रिक्वायरमेंट कितीची आहे, तर आपल्याला रिक्वायरमेंट आहे ऑफ मोर दॅन 300,000 ग्राउंड स्टेशन्स. ठीक आहे, इथे पण दिलेली आहे रिक्वायरमेंट की जर तुम्हाला इंडियामध्ये प्रॉपर वेदर फोरकास्टिंग करायचं असेल त्या वेदर फोरकास्टिंगसाठी किती तुमच्याजवळ सेटअप पाहिजे ऑटोमेटेड वेदर स्टेशनचा किंवा ऑटोमेटेड रेन गेजचा, तर अराउंड 300,000 आसपास हा नंबर असला पाहिजे. आपल्याजवळ किती आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटजवळ किती आहे, ओनली 800 and 1500. मग अल्टिमेट इम्पॅक्ट काय आहे, जर तुम्हाला मायक्रो लेवलवरचा किंवा एकदम रिमोट लेवलवरचा डेटा येत नाही आहे आणि हा डेटा
तुम्ही जर प्रॉपरली प्रोसेस करत नाही आहे तर डिफायनेटली तुमची जी काही वेदर फोरकास्टिंग असेल दॅट वेदर फोरकास्टिंग विल नॉट बी अप्रोप्रिएट ऑर इट विल नॉट बी ॲक्युरेट. ठीक. नाऊ काही अजून इश्यूज हायलाईट झाले की तुमच्याजवळ डेटा तर नाहीच आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटजवळ, कारण की तितके स्टेशन्स नाही आहे. ॲट द सेम टाइम जे मॉडेल्स आणि जी टेक्नॉलॉजी वेदर प्रेडिक्शनसाठी वापरली जाते ती पण ऑब्सोलेट आहे किंवा ती सुद्धा आउटडेटेड आहे. वर्ल्ड वाईड दॅट टेक्नॉलॉजी इज आउटडेटेड, ॲट द सेम टाइम इंडिया लेवलवर सुद्धा तुम्हाला ती टेक्नॉलॉजी आउटडेटेड दिसेल. काही बाकी कंट्रीजचं, बाकी वेदर एजन्सीजचं, जसं जपानची वेदर एजन्सी असेल, यूएसची वेदर एजन्सी असेल किंवा अदर कंट्रीजच्या वेदर एजन्सीज असतील, त्यांचे एक्झाम्पल दिले की दे आर व्हेरी ॲक्युरेट. अँड वाय दे आर ॲक्युरेट? दे आर ॲक्युरेट बिकॉज दे आर कलेक्टिंग मोर अमाऊंट ऑफ डेटा. त्यांचे ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स असतील किंवा ऑटोमॅटिक रेन गेज असतील, त्यांचा नंबर जास्त आहे. ॲट द सेम टाइम त्यांचे जे काही मॉडेल्स आहेत, म्हणजे माझा डेटा आला तर मला तो डेटा समजून घ्यायला लागेल, त्या डेटाला रीड करावं लागेल, त्या डेटातनं मी फोरकास्ट करेल की एक्झॅक्टली पुढे काय होणार आहे. तर त्यांच्याजवळ ते जे मॉडेल्स आहे, प्रेडिक्शनचे मॉडेल्स, ते पण आपल्यापेक्षा बेटर आहे. तर इंडियन मेट्रोलॉजिकलला दोन फ्रंटवर काम करायचं आहे, एक तर नेटवर्क एक्सपांड करायचं आहे आणि दुसरं हे जे काही मॉडेल्स आहेत ते ॲडव्हान्स असले पाहिजे. आता ते ॲडव्हान्स असायसाठी किंवा नेटवर्क इन्क्रीज करायसाठी काय काय केलं जाऊ शकतं ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉन्ट्स टू एनहान्स इट्स नेटवर्क. तर प्रायव्हेट प्लेयर्स जे आहे, खूप सारे प्रायव्हेट प्लेयर्सचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे नेटवर्क आपल्याला या ठिकाणी आढळतात. राईट. सो स्टेट गव्हर्नमेंट्स अँड प्रायव्हेट कंपनीज ऑपरेट अ सिग्निफिकंट नेटवर्क ऑफ ग्राउंड स्टेशन्स. 20,000 जास्त ग्राउंड स्टेशन्स आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट आणि जे काही प्रायव्हेट प्लेयर्स आहे त्यांचे सापडतात. तर त्यांच्याकडून जर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने डेटा घेतला तर डिफायनेटली प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरा एक पार्ट याचा हा पण आहे, जर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा यूज केला तर इंडियामध्ये वेदर फोरकास्टिंग बेटर होऊ शकते, हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर म्हणून नॉट मॉडर्न या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर आपल्याला त्या सगळ्या मॉडर्न टूल्स जे आहेत त्या इम्प्लिमेंट करायला लागेल. आफ्टर दॅट अजून एक प्रॉमिसिंग स्टेप आपल्याला दिसते फ्युचरसाठी, देर इज वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डेटा सिस्टम. ठीक आहे, विंड्स. आता प्रिलिम्समध्ये यू विल फाइंड क्वेश्चन ऑन धिस पर्टिक्युलर टर्म. ठीक आहे, तर ही टर्म तुम्ही लक्षात ठेवा विंड्स म्हणून. वॉट दिस विंड्स इज? दिस विंड्स इज वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डेटा सिस्टम. कोण इंट्रोड्यूस करत आहे? तर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर ही एक पर्टिक्युलर नेटवर्क इंट्रोड्यूस करते. पर्पज काय आहे या पर्टिक्युलर नेटवर्कचा? पर्पज हा आहे की सगळ्यात जास्त फटका बॅड वेदर फोरकास्टिंगचा किंवा वेदर बद्दल नॉलेज अवेलेबल नसण्याचा हा फार्मर्सला पडतो. राईट. कारण की तुमचं स्टँडिंग क्रॉप आहे आणि सडनली वेदर चेंजेस झाले, मग त्या केसमध्ये क्रॉप फेलियरचे चान्सेस जास्त असतात. आणि तसे क्रॉप फेलियर्स अवॉइड करायसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर ही विंड्स सिस्टम इंट्रोड्यूस करत आहे. आता या विंड्स सिस्टममध्ये काय असणार आहे? तर या विंड्स सिस्टममध्ये अराउंड 2,00,000 जास्त ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स किंवा ग्राउंड स्टेशन्स इन्स्टॉल केले जाणार आहे. आणि त्यातून जो काही डेटा जनरेट होईल त्या डेटाला अनालाइज करून जे काही वेदर फोरकास्टिंग किंवा वेदर प्रेडिक्शन केलं जाऊ शकतं दॅट इज गोइंग टू बी डन. सो दॅट इज वाय विंड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. यू हॅव टू रिमेंबर विंड्स इन दिस पर्टिक्युलर कंटेक्स. आता या पूर्ण इशूमध्ये काही खूप जास्त तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न दिसणार नाही. जस्ट रिमेंबर की ही विंड्स सिस्टम आहे आणि इंडियाच्या वेदर फोरकास्टिंग सोबत एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स काय काय, एक बेसिक आयडिया या ठिकाणी असली पाहिजे, नथिंग मोर दॅन दॅट. मुव्हिंग टू नेक्स्ट वन मोर एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंजचा इश्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. सो काय म्हटलं आहे? द पॅटर्न्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग आर मोर इम्पॉर्टंट दॅन इट्स लेवल. ठीक आहे, जर तुम्ही हे आर्टिकल वाचलं तर त्याच्यामध्ये क्लिअरली आयडिया ही सांगितली आहे की बघा, ऑल अक्रॉस द ग्लोब एक डिबेट आहे. डिबेट काय आहे? की जे काही अर्थचं टेम्परेचर आहे हे 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वर नाही वाढलं पाहिजे. आता 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वर जर टेम्परेचर नाही वाढलं पाहिजे तर त्यासाठी खूप साऱ्या स्टेप्स घ्यायला सुद्धा आपल्याकडे बॅकग्राऊंडमध्ये इव्हेंट चालू आहेत. मग प्रश्न या ठिकाणी हा आहे की हा जो तुम्ही 1.5 डिग्री सेल्सिअसचा नंबर सांगितला, हा नंबर एक्झॅक्टली आला कुठनं? सो ऑथर्स आर सेईंग की रिसेंट स्टडी किंवा कितीही आपण डेटा या ठिकाणी फाईंड केला तर वी फाईंड दॅट दिस 1.5 डिग्री सेल्सिअस नंबर इज व्हेरी आर्बिट्ररी.
आर्बिट्ररी नंबर आहे, याचं काही सायंटिफिक बॅकग्राऊंड नाही आहे किंवा असं काही सायंटिफिक मेथड नाही आहे ज्यातनं हे प्रूव्ह होतं की जी काही वॉर्मिंग होते आहे जर ती तुम्ही 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत लिमिट केली तरच त्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट असतील, ऑर ओव्हरऑल जे काही कंट्रीज एफर्ट घेते आहे त्याच्यामध्ये 1.5 डिग्रीज हा कन्व्हिनियन्सने सेटल झालेला नंबर आहे. याच्या आधीचा एक नंबर सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलेला आहे की इफ यू गो टू 90s मध्ये युरोपियन कंट्री जो ग्लोबल वॉर्मिंगचा नंबर टार्गेट करत होत्या दॅट वॉज 2 डिग्री सेल्सिअस ऑफ प्री इंडस्ट्रीयल लेवल. आणि आता हे माहिती आहे की 2 डिग्री सेल्सिअस लिमिट करणं होणार नाही, मग 2 डिग्री सेल्सिअस होत नाही तर मग काय करायचं, त्या नंबरला रिड्यूस करून 1.5 डिग्री सेल्सिअस केला, दॅट इज द ओनली चेंज. ठीक आहे, तर जो नंबर आहे नंबर आर्बिट्ररी आहे. ॲट द सेम टाइम जे ग्लोबल वॉर्मिंगचे रेकॉर्ड्स आहे, जर आपण म्हणतोय की 1.5 डिग्री सेल्सिअस लिमिट केलं पाहिजे, पण लेटेस्ट एव्हिडन्सेस हे सजेस्ट करत आहे की अर्थ हॅज ऑलरेडी ओव्हरशूट दॅट नंबर, आपण ऑलरेडी त्या नंबरच्या पलीकडे पोहोचलेलो आहे असं काही लेटेस्ट सायंटिफिक डेटामधनं आपल्यासमोर आलं आहे. तर म्हणजेच तो जो नंबर आपण टार्गेट करतोय दॅट नंबर इज सर्टनली नॉट गोइंग टू लीड अस टू एनीवेअर. दुसरा एक याच्यामध्ये इश्यू हा सांगितलेला आहे की जे काही वेदर आपण सजेस्ट करतोय क्लायमेट चेंज होतोय, तर ह्या क्लायमेट चेंजसाठी तुम्ही जे काही ट्रॅक करताय, जे काही पॅरामीटर्स ट्रॅक करताय, ते एका पर्टिक्युलर लोकल लेवलचे तुम्ही पॅरामीटर्स ट्रॅक करताय, तर ग्लोबल लेवलला एक्झॅक्टली काय होत आहे त्या ग्लोबल लेवलची कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी समजत नाही आहे, कारण की क्लायमेटच्या गोष्टी दे आर व्हेरी इंटरलिंक्ड, राईट. सो एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जाऊन जुळते, म्हणजे एका ठिकाणी लोकल लेवलला तुम्ही जर म्हटलं की 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर झालंय, दॅट रिअली डझंट मीन की दुसऱ्या ठिकाणी पण इतकाच इम्पॅक्ट असेल. तर मग आर्टिकलमध्ये हे सांगितलेलं आहे की बघा वर्ल्ड वाईड अशा फिनॉमिना आपल्याला दिसतात की विदिन द सेम पिरियड जर एखाद्या ठिकाणी वॉर्मिंग होते तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी कुलिंग सुद्धा होताना आपल्याला दिसतंय. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल दिले की एल निनोचीच जर तुम्ही कंडिशन बघितली किंवा प्रेझेंट डे वॉर्मिंगची कंडिशन बघितली, खूप सारा तुम्हाला पार्ट दिसतो की द वॉर्मिंग पॅटर्न इज अँप्लिफाईड इन द आर्क्टिक अँड ओव्हर द डेझर्ट ऑफ द मिडल ईस्ट बट डॅम्ड ओव्हर द ईस्टर्न पॅसिफिक अँड द नॉर्दर्न अटलांटिक ओशन. तर नॉर्थ अटलांटिक किंवा ईस्टर्न पॅसिफिकमध्ये गेलात तर तिथे कुलिंग होते, पण तेच तुम्ही आर्क्टिकमध्ये गेला आणि डेझर्ट रिजनवर गेला मिडल ईस्टच्या, तिथे वॉर्मिंग होताना आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण ओव्हरऑल अर्थसाठी म्हणतोय की ग्लोबल वॉर्मिंग होते, बट इज इट रिअली ट्रू, ऑर खरंच ही ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडे होते आहे का? तर मग रिजनल लेवलला किंवा मायक्रो लेवलला जे काही चेंजेस होत आहे ते खरंच आपण फिगरिंग करत आहोत का, किंवा त्याचा आपण अभ्यास करतोय का? और आपला जो काही फोकस आहे क्लायमेट चेंजचा, इट इज ओनली लिमिटेड टू दॅट नंबर की 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वर नंबर गेला नाही पाहिजे. आणि हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम का बरं आहे, तर प्रॉब्लेम याच्यासाठी आहे अशा प्रकारचा टार्गेट की दोन पार्ट तुम्हाला क्लायमेट चेंजमध्ये दिसतात. क्लायमेट चेंजचा एक पार्ट आहे दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, पण दुसरा पार्ट हा आहे की वेदर पॅटर्न चेंज होत आहे. तर ऑथरचं असं म्हणणं आहे की इट मे हॅपन की टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार किंवा टेम्परेचर इन्क्रीज होईल, पण त्याचा ग्लोबल वेदर पॅटर्न सोबत काय संबंध आहे तो इस्टॅब्लिश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर खूप साऱ्या ठिकाणी टेम्परेचर इज मे बी समवेअर विदिन दॅट लिमिट, बट वॉट हॅज हॅपन्ड, ग्लोबल वेदर पॅटर्न किंवा लोकल वेदर पॅटर्न हॅज शिफ्टेड ड्रास्टिकली. आणि मग त्या वेदर पॅटर्नचे काही एव्हिडन्सेस या ठिकाणी आपल्याला सांगतात की कुठे फ्लडिंग होते तर खूप फ्लडिंग होते, किंवा खूप ड्रॉट कंडिशन्स क्रिएट होत आहेत तर ड्रॉट कंडिशन्स क्रिएट होत आहेत. आणि मग याला ॲड्रेस न करता किंवा या गोष्टी समजून न घेता इंटरनॅशनल सायंटिफिक कम्युनिटीचा सगळ्याच्या सगळा फोकस फक्त आणि फक्त टेम्परेचर रिड्यूस करण्यावर आपल्याला दिसून येतो. दिस इज समथिंग विच हॅज बीन सेड. तर म्हणून तुम्ही टायटल पण जर वाचलं या ठिकाणी, द पॅटर्न्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग आर मोर इम्पॉर्टंट दॅन इट्स लेवल, ठीक आहे, टेम्परेचर किती वाढतंय त्याच्यापेक्षा ह्या पॅटर्नमध्ये काय काय चेंजेस होत आहेत दॅट इज समथिंग वी शुड बी बॉदर्ड अबाउट. ॲट द सेम टाइम इथे अजून या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, नो वन हॅज बीन एबल टू फुली एक्सप्लेन द पॅटर्न्स ऑफ वॉर्मिंग असोसिएटेड विथ द अर्थ सर्फेस एक्सेडिंग द 1.5 डिग्री सेल्सिअस थ्रेशोल्ड. म्हणजे 1.5 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, मग त्याचा वेदर पॅटर्नवर काय इम्पॅक्ट होईल याचे जे काही रिलेशन्स आहे याच्यावर अजूनही आपल्याला कंक्रीट एव्हिडन्सेस सापडत नाही. दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज वॉर्मिंग पॅटर्न मॅटर मोस्ट इम्पॉर्टंट, राईट. सो ते सगळे तुम्ही या ठिकाणी इश्यूज बघू शकता. ओव्हरऑल या ठिकाणी एल निनोचं पण रेफरन्स दिलेलं आहे, ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे नाही होत आहे, पण एल निनो सारख्या इव्हेंट पण आहेत, आणि एल निनो सारख्या इव्हेंट जर तुम्ही बघितल्या त्यांचे इफेक्ट्स वेगवेगळ्या रिजनवर वेगवेगळे होताना आपल्याला आढळतात. आणि मग जे काही क्लायमेट चेंज होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, याची कपलिंग होते
एल निनो सारख्या इव्हेंट सोबत, आणि त्यातून मग आउटपुट काय निघेल दॅट इज ऑल्सो वी आर नॉट अवेअर अबाउट. तर अशा प्रकारची ही सिच्युएशन आहे. आता या ठिकाणी एक खूप इंटरेस्टिंग वर्ड यूज केलाय की एल निनो जी आहे, एल निनो इज व्हॉट, मिनी ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, आता हा एक टर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स कॅन बी टर्म्ड ॲज मिनी ग्लोबल वॉर्मिंग. देन एक टेलिकनेक्शन म्हणून या ठिकाणी टर्म यूज केली आहे. टेलिकनेक्शन इज व्हॉट, बघा एल निनो कुठे होत आहे, एल निनो होत आहे पॅसिफिक ओशन मध्ये. त्याचा इम्पॅक्ट कुठपर्यंत आपल्याला दिसतो, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय इन इंडिया ऑल्सो. तुम्ही जर इंडियाचे वेदर पॅटर्न्स बघितले, 2023 जे काही इंडियाचा वेदर राहिलेलं आहे, रेनफॉल हॅज बीन डेफिसिट. ठीक आहे, खूप सारे रिजन्स मध्ये पाऊसच पडले आहे, अँड द फंडामेंटल रिझन इज की एलनिनोची इव्हेंट झाले. नाऊ हाऊ दिस एलनिनो इज कपल्ड विथ मॉन्सून ऑफ इंडिया, आणि मग ही जी काही कपलिंग आहे, एक अजून टर्म वापरली जाते त्याला ॲटमॉस्फिअरिक कपलिंग म्हटलं जातं, तर कुठेतरी दुसरीकडे इव्हेंट होते आणि इंडियामध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो, तो दिस इज टेलिकनेक्शन. ओके, सो दॅट टर्म यू नीड टू रिमेंबर. मग याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन हे आहे की बघा, इंडियामध्ये जर तुम्ही 2023 बघितला, तर 2023 टेम्परेचर्स वी आर लो. ठीक आहे, ॲज जेवढ्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर आहे. पण जर तुम्ही रेनफॉल पॅटर्न बघितलं, तर यू विल फाइंड दॅट इंडियामध्ये रेनफॉल पॅटर्न खूप ड्रास्टिकली रिड्यूस झाला 2023. आणि म्हणून आपल्याला अजून ही क्लॅरिटीज नाही आहे की एक्झॅक्टली टेम्परेचर इन्क्रीज ऑर डिक्रीज आणि जे काही क्लायमॅटिक फिनॉमिनो होत आहे त्याच्यामध्ये रिलेशन काय, वी ॲब्सोल्युटली डू नॉट नो. आणि जर आपल्याला हे कळत नाही आहे, तर देन देर इज नो वे फॉरवर्ड. ठीक आहे, तर हा एक पर्टिक्युलर आर्टिकल तुम्हाला सांगतोय. देन वी मूव टू इंडिया UAE रिलेशन्स. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, एकदा तुम्ही जर हे आर्टिकल केलं तर एक रफ आयडिया तुम्हाला इंडिया आणि UAEच्या रिलेशन्समध्ये येऊन जाईल. आता अनालिसिस खूप सारं दिलेलं नाही आहे, फक्त काही पॉईंट्स दिलेले आहेत की कोणकोणत्या सेक्टरमध्ये इंडिया आणि UAEचं आपल्याला कोऑपरेशन दिसतं आहे, आणि काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स नंबर्स मला या आर्टिकलमध्ये सापडले ज्याच्यावर प्रिलिम्समध्ये क्वेश्चन येऊ शकते. आता या पूर्ण आर्टिकलची समरी करायची झाली तर मी सांगितलं की इंडिया UAEच्या पूर्ण रिलेशनमध्ये आय हॅव 5 pillars. व्हॉट 5 pillars? कल्चरल पिलर आहे, इकॉनॉमीचा पिलर आहे, एनर्जी इज अन इम्पॉर्टंट पिलर, डिफेन्स अँड सिक्युरिटी इज वन इम्पॉर्टंट पिलर, ॲट द सेम टाइम स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट. आता मी स्ट्रॅटेजी लिहिलं आहे, यू कॅन राईट इट ॲज स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट, की इंडिया आणि UAE हे ग्लोबल लेवलला जे काही जिओ पॉलिटिक्स चाललं आहे याच्यामध्ये दोन्हीचा इंटरेस्ट काय, आणि दोघंही एकमेकांना कसं बेनिफिट करते. राईट, नाऊ इफ यू टॉक अबाउट कल्चरल इंटरेस्ट, आता कल्चरल इंटरेस्टमध्ये एक मुद्दा बघा की इंडियाची खूप सारी पॉप्युलेशन, जसं की आपण केरळमधनं बघतो किंवा आणखी काही ईस्टर्न पार्ट्समधनं UAEमध्ये सेटल झाली आहे. राईट, आणि UAEमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात लेबरचा सप्लाय करतात, तर इंडियाचं पूर्ण कल्चर तुम्हाला तिथपर्यंत जाताना दिसणार. आणि याच सगळ्या गोष्टींचा एक कन्सिक्वेन्स म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिसेल की नरेंद्र मोदी आता 14 UAEला व्हिजिट करत आहेत, आणि त्या ठिकाणी एक मंदिर BAPSचं हिंदू टेम्पल आहे, ते हिंदू टेम्पल या ठिकाणी इनॉग्रेट झालं होतं, तिथे पण ते व्हिजिट करतील. नाऊ इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर आर्टिकल, द BAPS टेम्पल विच इज बिल्ट ऑन अ 27 acre प्लॉट ऑफ लँड विच वॉज डोनेटेड बाय UAE प्रेसिडेंट विल बी द सेकंड बिग हिंदू टेम्पल टू बी इनॉग्रेटेड इन द UAE इन रिसेंट इयर्स. आता कल्चरल का आहे, एक तर इंडियन रिलिजन तिथपर्यंत पोचतंय, दुसरा मुद्दा की जर तुम्ही ज्या लँडवर ते पर्टिक्युलर टेम्पल बिल्ड झालं आहे ती कोणी डोनेट केली, तर UAEच्या प्रेसिडेंटने ती डोनेट केली. म्हणजे तुम्ही टाईज बघू शकता, पीपल टू पीपल रिलेशन आपल्याला या ठिकाणी दिसतं, म्हणजे हेड ऑफ स्टेट्स पीपल टू पीपल रिलेशनमध्ये, ॲट द सेम टाईम लोकसुद्धा आपले तिकडे गेलेले आहेत आणि कल्चरल मॉन्युमेंट्स त्या ठिकाणी तयार होत आहेत, तर पीपल टू पीपल रिलेशन्स किंवा पीपल टू पीपल एक्सचेंज आपल्याला इन्क्रीज होताना या ठिकाणी दिसतं. ॲट द सेम टाईम वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट आहे, त्याचे गेस्ट ऑफ ऑनर असतील नरेंद्र मोदी, सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर. ठीक आहे, तर इंडिया खूप चांगली सॉफ्ट पॉवर या सगळ्या इव्हेंट्समधनं आपल्याला पोर्ट्रे करताना दिसते. नाऊ इफ यू लुक ॲट अदर थिंग्स, इकॉनॉमीबद्दल बोलू, इकॉनॉमीचे पॉईंट सांगायचे झाले तर इकॉनॉमिक पार्टनरशिप इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट पिलर. वाय स्ट्रॉंगेस्ट पिलर, तर UAE इज इंडियाज थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर अँड इंडियाज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन. दोन्ही फॅक्ट मी पाठ करील, कारण की सध्या जर तुम्ही प्रिलिम्सचा ट्रेंड बघितला, प्रिलिम्सच्या ट्रेंडमध्ये मला अशा प्रकारचे नंबरसुद्धा विचारले जात आहेत. राईट, आणि दॅट इज वाय आय विल वरी अबाउट दिस पर्टिक्युलर नंबर. सो
जस्ट रिमेंबर की ट्रेड जो आहे इट ग्रू टू 85 बिलियन डॉलर्स. इंडिया आणि UAE इंडियाज थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आणि इंडियाज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन. प्लीज राईट इट डाऊन अँड रिमेंबर इट. ऍट द सेम टाइम एन्व्हायरमेंटच्या सेक्टरमध्ये काही कोऑपरेशन आपल्याला दिसते. ग्लोबल क्लायमेट इश्यूवर दोघांचाही स्टँड व्हेरी क्लिअर. ठीक आहे, आता ऑल आर सेइंग की फॉसिलपासून आपण ट्रान्झिशन करतोय, पण दोघंही अफेक्टेड पार्टीज आहेत अँड दॅट इज वाय बोथ आर कोऑपरेटिंग विथ इच अदर. दुसरा, इंडिया आणि UAE त्यांनी को लॉन्च केलं आहे ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अगेन काही इकॉनॉमीचे मुद्दे, फिनटेक, आता रुपे क्रेडिट कार्ड किंवा रुपे कार्ड जे आहेत हे कुठे आपल्याला वापरायला मिळतात, तर UAE मध्ये आपण खूप इझिली वापरू शकतो कारण की UAE नी त्याचा ऍक्सेस आपल्याला दिला आहे. तर मग इथे म्हटलंय की इंडियाचं जे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर कुठेतरी आपल्याला ऍक्सेप्ट केलं गेल्याचं दिसतं इन UAE. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनादर इम्पॉर्टंट इशू, रुपी दिरहॅम सेटलमेंट सिस्टम. ठीक आहे, तर जनरली ग्लोबल ट्रेड जो होतो तो डॉलर्समध्ये होतो आणि काही स्पेसिफिक केसेसमध्ये किंवा स्पेसिफिक कंट्रीसोबतच, जसं इंडिया आहे, इंडिया कॅन सेटल दॅट ट्रेड इन टर्म्स ऑफ रुपी. तर तुम्ही बघू शकता की आपली जी आता UAE सोबत सेटलमेंट होईल ती रुपी दिरहॅम सेटलमेंट सिस्टम आहे अँड विच इज देअर इन प्लेस सिन्स ऑगस्ट 2023. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मेड अ रुपी पेमेंट टू द अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी फॉर क्रूड ऑइल इम्पोर्ट्स. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. वाय इम्पॉर्टंट? कारण की इंडिया कॅन सेव्ह अ लॉट ऑफ फॉरेन एक्सचेंज वेन इट इज मेकिंग पेमेंट्स इन रुपी. एनर्जी सिक्युरिटीबद्दल बोललेलं आहे, आपण एक खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये UAE कडनं जे काही क्रूड ऑइल आहे ते क्रूड ऑइल घेतो, ॲट द सेम टाइम ते क्रूड ऑइल आपण स्टोअर करून सुद्धा ठेवतो. इंडियाचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्स आहे टू द ट्यून की 90 डेज जर आपल्याला कुठनं सप्लाय नाही झाला इवन देन इंडिया कॅन व्हेरी वेल सर्व्हाइव्ह विथ दोज स्ट्रॅटेजिक रिझर्व्स. आणि त्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्समध्ये एक मेजर कंट्रीब्युशन जे आहे हे तुम्हाला UAE कडनं दिसतं. ते मँगलुरूमध्ये ही तुम्हाला जी काही ऑइल स्टोरेज फॅसिलिटी आहे ती दिसते. तर अँड अग्रीमेंट वॉज साइंड इन इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व अँड द अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी टू इन्व्हेस्ट इन दी स्ट्रॅटेजिक क्रूड ऑइल स्टोरेज. फाईन, सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. देन देर इज डिफेन्स अँड सेक्युरिटी कोऑपरेशन ऑल्सो. फर्दर जर काही टाय सांगायचं झाले, स्ट्रॅटेजिक इश्यूज या ठिकाणी इम्पॉर्टंट तुम्हाला दिसतील. स्ट्रॅटेजिक इश्यूजमध्ये वॉट इज इम्पॉर्टंट? तर एका ऑर्गनायझेशनचा मेन्शनिंग आहे, I2U2, इंडिया इस्रेल UAE अँड USA. तर हा जो पूर्ण मिडल ईस्टचा रिजन आहे किंवा इंडियन ओशनचा रिजन आहे, त्या पर्टिक्युलर रिजनच्या सेक्युरिटीसाठी आणि पीससाठी हे सगळेच्या सगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा सगळे प्लेयर्स आहे दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ अजून एक इनिशिएटिव्ह या ठिकाणी तुम्हाला दिसेल, दॅट इनिशिएटिव्ह इज इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. काही दिवस पहिले 2-3 सेशन्स आधी ऑलरेडी आपण याच्यावर डिटेल डिस्कशन केलेलं आहे की कुठनं हा सुरू होतोय आणि कुठे हा पर्टिक्युलर रूट चाललाय. तर गो थ्रू दॅट पर्टिक्युलर रूट अँड यू विल हॅव बेटर आयडिया. ठीक आहे, तर प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये इंडिया आणि UAE जर रिलेशन सांगायचे झाले तर आय विल यूज दीज 5 पिलर्स आणि सगळ्याच्या सगळ्या रिलेशन्स या 5 पिलरमध्ये फिट होतात. तर तुमच्या आयच्या नोट्समध्ये जस्ट ॲड दीज 5 पिलर्स, जस्ट ॲट दीज एक्झाम्पल्स, मोर ऑर लेस तुमच्या सगळेच्या सगळे जे इंडिया UAE रिलेशनचे नोट्स आहेत दे कॅन बी व्हेरी वेल फुलफिल्ड. ठीक आहे, तर हे झालं एडिटोरियल, एकच एडिटोरियल होतं. नाउ वी हॅव समथिंग कॉल्ड एज प्रिलिम स्पेसिफिकमध्ये पॉलिटिक्स अँड पोल्युशन. तर सिम्पल आर्टिकल आपल्याला काय सांगतंय की इन्क्रीझिंग पोल्युशन कारण जे काही पॉलिनेटर्स आहेत, तर पॉलिनेटर म्हणजे कोण? तर काही तुम्हाला इन्सेक्ट दिसतील, बॅट्स असतील, बटरफ्लायज असतील, काही मॉथ्स असतात, दीज आर ऑल पॉलिनेटर्स. सो पॉलिनेटर्स कुठेतरी अफेक्ट होत आहेत आणि त्याच्यामुळे ग्लोबल लेवलला जी पॉलिनेशनची ॲक्टिव्हिटी आहे, पॉलिनेशनची ॲक्टिव्हिटी कुठेतरी कमी होताना दिसते. आता पॉलिनेशनची ॲक्टिव्हिटी जर कमी झाली, याचा अल्टिमेट रिझल्ट काय किंवा अल्टिमेट इम्पॅक्ट काय आहे, तर ग्लोबल फूड सप्लायज कुठेतरी आपल्याला रिड्यूस होताना दिसू शकतात अँड दॅट इज वाय दिस पर्टिक्युलर आयडिया इज इम्पॉर्टंट. फक्त प्रिलिम्समध्ये काय विचारलं जाईल ते लक्षात घ्या की विच ऑफ द फॉलोइंग कॅन अफेक्ट द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. मग त्याच्यामध्ये पोल्युशन इज समथिंग विच कॅन अफेक्ट दी पॉलिनेशन. आणि मग या ठिकाणी काय काय पोल्युटंट्स आहेत जे अफेक्ट करू शकतात, तर नायट्रेट रॅडिकल्स असतील, त्याच्यानंतर ओझोन आहेत, दीज आर नोन टू अफेक्ट द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. कसं अफेक्ट करतात?
तर जे काही प्लांट्स आहेत, प्लांट्समध्ये फ्लोरल सेंट क्रिएट करणारे जे काही कंपाऊंड्स असतील त्यांना ते डिग्रेड करतात. जसं फ्लोरल सेंट क्रिएट करणाऱ्या कंपाऊंडना या पोल्युशनने डिग्रेड केलं, त्या प्लांटमधनं सेंट येणार नाही. आणि जर त्या प्लांट्समधनं फ्लोरल सेंट्स येणार नाही, तर जे पॉलिनेटर्स आहेत, पॉलिनेटर्स त्या प्लांट्सपर्यंत पोहोचणार नाही. तर अशा प्रकारची एक पूर्ण प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिसते. फर्दर एक प्लेस पुन्हा न्यूजमध्ये आहे आणि एक फिनॉमिना तुम्हाला या ठिकाणी न्यूजमध्ये दिसते. सो स्टडी शोज मॅग्मा फ्लोज इन टू डाईक बिलो ग्रिंडाविक. काय होतं एक्झॅक्टली करायची गरज नाही आहे. लोकेशन लक्षात ठेवा, ग्रिंडाविक, राईट. तर ग्रिंडाविक कुठे आहे? आइसलँड म्हणून कंट्री आहे. मे बी यू डोंट नो वेअर आइसलँड इज. युरोपच्या नॉर्थ वेस्टला गेला तर हिअर आय हॅव आइसलँड. आणि आइसलँडमध्ये एक पेनिन्सुला आहे, रेकॅविक म्हणून पेनिन्सुला आहे. हा पेनिन्सुला लक्षात ठेवा. आणि इथे एक आयलंड आहे, दॅट इज ग्रिंडाविक. मागच्या काही महिन्यांपासून ग्रिंडाविकमध्ये वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी सुरू आहे आणि त्या वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी कारण कंटिन्युअसली न्यूजमध्ये होतं. ॲट द सेम टाईम अजून एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा की आइसलँड इज दी ओनली रिजन इन दी वर्ल्ड जिथे तुम्हाला टेक्टॉनिक प्लेटचं डायव्हर्जन्स सर्फेसवर होताना दिसतं, ठीक आहे. तर ते जे काही टेक्टॉनिक प्लेटचं डायव्हर्जन्स होत आहे, त्या टेक्टॉनिक प्लेटचं डायव्हर्जन्स कारण इथे तुम्हाला वोल्केनिक ऍक्टिव्हिटी होताना दिसते. आणि मग अजून एक टर्म या ठिकाणी आलेली आहे न्यूजमध्ये, दॅट इज डाईक. तर डाईक काय असतात? तर डाईक इज व्हर्टिकल इंट्रुजन ऑफ मॅग्मा, म्हणजे सर्फेसमधनं वर मॅग्मा येतोय आणि मॅग्मा येत असताना हा जो पूर्ण भाग फील होतो याला मी म्हणतो डाईक. कोल्ड जेव्हा हा थंड होईल तर तुम्हाला एक पूर्ण रॉक बेड या ठिकाणी तयार झालेला दिसतो. सो दॅट इज डाईक. तर फक्त ग्रिंडाविकचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. इट सिट्स ऑन अ डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. मिड अटलांटिक रिज जो आहे, मिड अटलांटिक रिजवर तुम्हाला त्याचं लोकेशन दिसेल. आणि त्याच्यानंतर हे डाईक काय असतात ते लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज द ओनली थिंग यू नीड टू रिमेंबर. त्याच्यानंतर खादीर बेट या ठिकाणी न्यूजमध्ये आलेलं आहे. खादीर बेट याच्या आधी पण न्यूजमध्ये होतं. खादीर बेट कुठे आहे? तर तुम्ही हा गुजरातचा मॅप बघू शकता. इन गुजरात आय हॅव रन ऑफ कच्छ हिअर. आणि रन ऑफ कच्छमध्ये हिअर यू कॅन सी देर इज वन आयलंड, दॅट इज खादीर बेट. वाय इट इज इन न्यूज? एक रोड बनलेला आहे, 31.9 किलोमीटर लॉंग रोड, त्याला म्हटलं जातं खावडा खादीर रोड, ठीक आहे. आता खादीर बेटवरच एक अजून इम्पॉर्टंट प्लेस आहे, दॅट इज ढोलावीरा, राईट. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमधली एक इम्पॉर्टंट साईट आहे ढोलावीरा, दॅट इज लोकेटेड इन गुजरात. नाऊ आता लोकेशन तर माहिती आहे, खादीर बेट कुठे आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, दॅट इज ऑल डन. क्वेश्चन कुठे कुठे येऊ शकतात ते लक्षात घ्या. एक क्वेश्चन येऊ शकतो हिस्ट्रीच्या कंटेक्स्टमध्ये, दॅट विल बी ढोलावीरा. देन ढोलावीरा और खादीर बेट इट सेल्फ इज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, तिथे कुठेतरी एक क्वेश्चन येऊ शकतो. थर्ड क्वेश्चन इज थोडा एन्व्हायरमेंटचा अँगल या ठिकाणी बघा. हा एक वाईल्ड लाईफ सँच्युरीचा पार्ट आहे, राईट. वाईल्ड लाईफ सँच्युरी मीन्स एक कच्छ वाईल्ड ॲस सँच्युरी म्हणून आहे. घुडखूर म्हणून एक वाईल्ड ॲस असतो, या जंगली गाढव ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला या पर्टिक्युलर रिजनमध्ये एक सँच्युरी डिक्लेअर केल्याचं दिसतं. PYQ पण तुम्ही बघू शकता, जो वाईल्ड ॲस आहे, इंडियन वाईल्ड ॲस, त्याच्यावर एक PYQ तुम्हाला दिसेल. नाऊ इथे रोड बनलाय, रणमध्ये रोड बनलाय. आणि जेव्हा तो रोड बनतो इतका मोठा वाईल्ड लाईफ सँच्युरीमधला, प्रॉब्लेम विल बी वाईल्ड लाईफ सँच्युरीचा जो पार्ट आहे तो बायफर्केट होईल, त्याचं डिव्हिजन होईल, फ्रॅगमेंटेशन होईल. आणि जेव्हा इकोसिस्टमचं फ्रॅगमेंटेशन होतं, दॅट इज अ सिरियस कन्सर्न. आणि मग तिथनं कुठनं तरी तुम्हाला या ठिकाणी इंडियन वाईल्ड ॲसवर क्वेश्चन होऊ शकतो, किंवा ते जी काही सँच्युरी आहे त्याच्यावर क्वेश्चन असू शकतो, और ढोलावीरासारखी जी प्लेस आहे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर ऑल दीज आर दी अँगल्स विच यू नीड टू लर्न आउट ऑफ दिस. एक टर्म लक्षात ठेवा, ब्रुमेशन. जशी हायबरनेशन म्हणून एक टर्म असते, तर जे काही मॅमल्स असतील दे हायबरनेट. वेन डू दे हायबरनेट? विंटरमध्ये हायबरनेशन करतात, सो ॲज टू स्टोअर एनर्जी, कॉन्झर्व एनर्जी, कारण की विंटरमध्ये खायला इतकं काही अवेलेबल नसतं. जनरली जे काही नॉर्दर्न एरियाज आहेत, कोल्डर एरियाज आहेत तिथे. सिमिलरली जे रेप्टाईल्स आहेत, ठीक आहे, ते रेप्टाईल्स काय करतात? ब्रुमेशन करतात. तर ते तो त्यांचा स्लो ॲक्टिव्हिटीचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये ते सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या स्लो डाऊन करतील, जेणेकरून जे काही फूड सप्लायज आहेत किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी आहे ती कॉन्झर्व केली जाऊ शकते, राईट. सो ह्या अशा पर्टिक्युलर सेक्शन्समध्ये UPSC खूप वेळा प्रश्न विचारते. तो जस्ट रिमेंबर दिस लास्ट सेक्शन, प्रिलिम्समध्ये कुठेतरी तुम्हाला हे रिफ्लेक्ट होताना दिसेल. सो आय विल एंड विथ दॅट ब्रमेशनवाला पॉईंट. सी यू अगेन इन नेक्स्ट सेशन.